सोलापूर भागामध्ये दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील तीन दरोडेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरोडेखोर पळून जात असताना पोलिसांनी गोळीबार करत त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जालना जिल्ह्यातल्या बदनापूरमध्ये बाईक आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि या अपघातात बाईकवरच्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. बाईकवरील तिघ जण पेट्रोल भरण्यासाठी जात असताना ट्रॅक्टरनं जोरदार धडक दिल्यानं अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावरील सिंधिया स्कूलच्या 125व्या स्थापना दिनानिमित्त ग्वालियरमध्ये कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. त्यांचा हा एका महिन्यातला आता दुसरा मध्य प्रदेश दौरा आहे. हिमाचल प्रदेशमध्ये थंडी आता वाढू लागली आहे. लाहौल स्पितीमध्ये प्रथमच 12 अंशांपर्यंत पोहोचलाय आणि बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. मनाली शिमल्यासह जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. न्यायालयाने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा जामीन अर्ज मंजूर केला. एबिनफील्ड आणि अल अझीझी या भ्रष्टाचार प्रकरणात 24 ऑक्टोबर पर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे शरीफ यांचा मायदेशात परतण्याचा मार्ग आता मोकळा झाला. इस्रेल हमास युद्धाचा आज 15वा दिवस आहे. हमास दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी इस्रेल हवाई दलाकडून हल्ले सुरू आहेत आणि दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केली जात आहेत. हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेला लक्ष्य करण्यात आलंय. इस्रेल हमासमधल्या युद्धावरून आता रशिया आणि अमेरिका आमनेसामने आलेत. हमास इस्रेल युद्धाला अमेरिका जबाबदार असल्याचा गंभीर आरोप रशियानं केलाय. जो बायडन आणि ऋषी सुनक यांनी नुकताच इस्रेलचा दौरा केला आणि समर्थन दिलंय. तर दुसरीकडे इस्लामिक देशांनी मात्र अमेरिकेविरोधात भूमिका घेतली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे